माझ्या टेक्नो शिक्षक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूलाच दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडलास कृपया लाईक करायला विसरू नका. येता दुसरी विषय मराठी चित्रवाचन भाज्यांचे भांडण आजीचे जेवण. एक होती आजीबाई, एके दिवशी पिशवी घेऊन ती गेली बाजारात. बाजारातून तिने भाज्या आणल्या आणि स्वयंपाक घरात एका टोपलीत भरून ठेवल्या. आजी बाहेर जातात टोपलीतून बाहेर पडले एक वांगे. ते म्हणाले, मी आहे तुमचा राजा, तुम्ही माझे ऐकायचे. तोच भोपळा म्हणाला, मी मोठा आहे म्हणून मीच आहे राजा. टोमॅटो चिडून म्हणाले, नाहीस मुडी, मी आहे लाले लाल, मीच आहे राजा. कांदा म्हणाला, माझे ऐका, सर्व भाज्या चवदार करणारा मीच आहे राजा. गाजर आणि काकडी भांडण सोडवण्यासाठी धडपड करू लागली, पण कोणीच ऐके ना. तेवढ्यात आजी परत आली. तिच्या हातात पावसी होती. तिने कांदा कापला, टोमॅटो चिरले, कोथिंबीर निवडली, धुतली, बटाटो उकडले आणि बनवली झकास भाजी. भोपळा कापून भाजी केली, वांगे भाजून हरीत केले, काकडी चिरून कोशिंबीर केली. भाज्यांना गंमत वाटली. सगळ्यांची एकमेकांशी गट्टी झाली. मिरची वाटून चटणी केली, गाजर किसून हलवा केला, नातवासाठी जेवण वाढले. जेवण मग हट्टात झाले.